तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. एवढंच नाही, मराठा विद्यार्थ्याला 6,000 रुपये जर वस्ती ग्रहण असेल तर 6,000 रुपये महिना मिळतो, तो ओबीसीला अजूनही मिळत नाही. ओबीसीसाठी वस्ती ग्रहण नाही, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटची जी आहे बिल्डिंग खाली करून देण्यात आलेली आहे. गव्हर्नमेंट 10-11,000 कोटी वाटलेले आहेत. ओबीसी महामंडळ आज एवढ्या वर्षाच्या अगोदर पासून आहे, 1,000 कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाही. त्या हिशोब तुम्हाला नाही म्हणता अरे घ्या तुम्ही पण घ्या, तर आमचं काय द्या ना. त्यावेळेला नाक मोडू नका कोणी, सांगण्यासारखं खूप आहे. छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 21,000, विद्यार्थ्यांना एकूण 10,554 कोटी रुपये देण्यात आले. द्या, आमचा पण विचार करा, हेच तर मागणी सांगतोय. ते राहिलं बाजूला, उपोषण केलं काय झालं, पोलिसांचा लाठीचार झाला. ऐका मी काय बोलतो शांततेने ऐका, आणि महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचं काय झालं. पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला, 70 महिला पोलिसांसहित ऍडमिट झाले हॉस्पिटलमध्ये, दगडाचा मार खाऊन जखमी झाले. काय झालं, ज्याला उठवायला अगोदर केले ते म्हणलं मी जरा झोपलेल्या नंतर या. पोलीस काम केले, ऐका आता सगळी तयारी याने करून ठेवली, तोपर्यंत गच्चीवरून खूप महिला होत्या म्हणून त्यांना समोर त्यासाठी महिला पोलीस आल्या तिथे, त्यांना पण आणलं. आणि जसं त्याला त्यांनी विनंती केली, बाबा चला आता तुमची तब्येत फार वाईट आहे, आपण हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. दगडाचा मारा सुरू झाला प्रचंड, पटापट पोलीस पडले जमिनीवर. 70 काय पाय घसरून पडले का? कोणी मारलं त्यांना? हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड आहे. एवढंच नाही, या राज्यामध्ये जे आहेत महिला आयोगाचे अध्यक्ष श्री चाकणकर असतील, निलमताई गोरे असतील, आणखीन कोणी महिला असतील, ह्या इकडं त्या महिला पोलिसांच्या घरी जा, तुम्हाला पत्ते आम्ही देतो. काय त्यांच्यावर बिजली त्यांना त्यांच्याकडून बदलून घ्या, काय झालं ते सांगतील तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे दुसऱ्या त्या मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं, आणि तुम्ही पोलिसांच्या वाटते तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी मग लाठीचार्ज केला. आमचं राज्य करते काय सांगायचं, आवडतो हे असं काल. एक दिवस आलं तुमच्या टीव्हीला बिव्हीला आलं सगळं आलं, परत सगळं बंद झालं. पोलिसांची बाजू आलीच ना, एकच बाजू आली की पोलिसांनी लाठीचार्ज केला. अरे पोलिसांवर हल्ला झाला, महिलांवर त्यांच्या हल्ला झाल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे, करायचं काय? यांचं राज्य आमचंच राज्य, तू कसं आहे? लष्कर भी तुम्हाला, सरदार भी तुम्हाला है. तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. इस दौर के फरियादी, इस दौर के फरियादी जाए तो जाए का.
अरे राज्य भी तुम्हारा है और दरबार भी तुम्हारा है।